तिकडे ऑफिसला दिलेली की हे सरळ करा तुम्ही, म्हणजे सरळ केलं तर रस्ता सरळ होईल, तो डायव्हर्ट होणार नाही. बघा ना काय आहे ते मशीन कोणाचं आहे ते पहिलं बघितलं पाहिजे आम्हाला माहित. बरोबर, जर त्यांनी सांगितलंय आम्ही पहिल्यापासून प्रोसिजर केली असते ऑन पेपर, आम्हाला जर त्याला काही हे करायचं असतं तर मशीन येऊ द्या ना, आपण कंप्लेंट लॉन्च करू ना, आपली कंप्लेंट लॉन्च करू ना, कंप्लेंट पाहिजे बरं का, करू म्हटलं करून टाकू ना आपण कंप्लेंट लॉन्च करू ना, तुमची कंप्लेंट लॉन्च करा, तुमची कॅमेरा मध्ये सगळं आम्ही कोणी गावात असतो तर हे पाणी दिलं नसतं काय बाबा, आणि उघड सगळ्या लोकांनी स्टेटमेंट केलेला आहे, कोणी आणि शाळा का. आपण आता जुन्नर तालुक्यातील रोली खुर्द या गावामध्ये आहोत. 2013 साली या ठिकाणी सर्व शिक्षा अभियानच्या अंतर्गत नवीन शाळेचं बांधकाम करण्यात आलं होतं, मात्र या ठिकाणी अष्टविनायक रस्त्याचं काम चालू असताना काही कारण नसताना ही शाळा दिवसा ढवळ्या बुलडोझर लावून पाडण्यात आलेली. आपल्याबरोबर आता जिल्हा परिषदेच्या सदस्य आशाताई बुचके आहेत, आपण ताईंना विचारूया, ताई नक्की प्रकरण काय आहे. मला असं सांगायचं भाऊ तुम्हाला की ही शाळा ही सर्व शिक्षा अभियान मधून दो आता 13 साली हिचं बांधकाम झालेलं आहे. नवी शाळा 56 पट जिल्हा परिषद मालकीची असणारी ही शाळा आहे, आणि ही शाळा बांधत असताना या ठिकाणी कोर्ट केस सुद्धा झालेली होती, कारण ही जागा अतिक्रमणात येते तेव्हापासून कोणीतरी दावा करत होतं, म्हणून ते अतिक्रमणात आहे का म्हणून त्या तत्कालीन असणारे सरपंचांनी त्यावेळी सुद्धा लढा दिला. आणि त्या ठिकाणी असणारं माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट तुम्ही पाहिले असतील की तिथे असणारा आपले वैष्णव साहेब होते PWDचे, त्यांनी पत्रसुद्धा दिलेलं आहे की तत्कालीन हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत होता, नंतर तो रस्ता PWDकडे वर्ग झाला, परंतु त्या रस्त्याच्या आणि ह्या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येण्यासारखं त्यांचं अतिक्रमण नाही हे सिद्ध झाल्यानंतर कोर्टाकडून सिद्ध झालं, PWDने त्याला दाखला दिला ना हरकत, आणि त्याच्यानंतर त्यावर 10 लाख रुपये पडून ही सर्व शिक्षण अभियानामधून उभी राहिलेली शाळा होती. या ठिकाणी 2 खोल्या वर्ग आणि हे ऑफिस अशी एक सुंदर सुरेख अशी शाळा उभी, अगदी गावाला रूप देखणं रूप देणारी शाळा अगदी गावाच्या चौकात उभी राहिली होती मोठ्या डौलाने, कारण स्वप्न गावचं होतं. विद्यार्थी संख्या 102 या शाळा गावची आहे, आणि संख्या लक्षात घेता या ठिकाणी शाळेची गरज लक्षात घेता सर्व शिक्षणमधून ही शाळा उभी राहिली. आणि पहिल्यांदा असं पाहायला मिळतंय की ही शाळा तब्बल ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक आचारसंहिता सकाळी 11 वाजता लागू झाली आणि 12 वाजता इथे बुलडोझर लावून ही शाळा कुणालाही कल्पना न देता पाडण्यात आली इतपत आम्हाला कळलं होतं, परंतु त्याची सत्यता जोपर्यंत आपण पडताळत नाही तोपर्यंत आपण हातात कागद असल्याशिवाय बोलण्यात काही पॉईंट नाही. म्हणून त्या विधानसभा निवडणुका होऊन गेल्या त्यानंतर हा विषय मी गेल्या 4 दिवसापूर्वी यूट्यूबवरती या गावच्या ग्रामस्थांची म्हणणी ऐकली आणि मला असं दिसून आलं की ग्रामस्थांमध्ये खूप आक्रोश आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीची शाळा आहे आणि ती त्यांना विश्वासात न घेता पाडलेली आहे, म्हणजे ग्रामस्थांचा विरोध असताना ही शाळा कुणी पाडली कशी पाडली त्याच्यामध्ये दिसून आलं की बाबा त्यांनी ठेकेदाराला टार्गेट केलेलं आहे, की ठेकेदारानेच ही शाळा पाडली. बरोबर आहे, म्हणून आम्ही विचार केला की आधी डिपार्टमेंटशी चर्चा करूया. या ठिकाणी आपले अष्टविनायकच्या रस्त्याचं काम पाहणारे नगराळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी पाटील साहेब जे त्या ठिकाणी मॉनिटरिंग करतात ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि या ठिकाणी ठेकेदारसुद्धा उपस्थित आहे. आम्ही पहिलं बारभाई यांच्याकडे भेटलो कारण त्यांच्याकडे ह्याचं नियंत्रण आहे. बारभाई साहेबांना 4 दिवसापूर्वी भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की नारंगाव या ठिकाणी काम व्हायचं आहे, त्याच्या आधीच आम्ही तुम्हाला भेटायला आलो की त्याच्यामध्ये काय सुधारणा हव्या, आणि ते म्हणाले की ताई काही अडचण नाही, तुम्ही सुचवलेल्या सुधारणा योग्य आहे आणि जर खरोखरच लोकांच्या हिताच्या आहेत, कारण तिथलं तिथेसुद्धा नारंगावमध्ये जी रस्ता होणार आहे किंवा जो ड्रेनेज होणार आहे त्याच्यामधून पाणी जिथे असणाऱ्या घरांचं बाहेर रस्त्यावर येईल सांडपाणी, आणि त्याच्यामुळे आरोग्याला धोका संभवतो, या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी तातडीने सांगितलं तुम्ही उद्या परवा कधी सांगा, आम्ही आमचे सगळे नकाशे वगैरे सगळं तुमच्याकडे पाठवतो, त्या ठिकाणी जो बदल करायचा असेल करून द्यायला आम्ही तयार आहोत. त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं की साहेब एक अतिक्रमणाची केस आहे आणि तुम्ही ती हटवली असं कळतंय, ते म्हटले ताई की याबाबत माझ्यापर्यंत काही पोचलेलं नाही आणि असं कुठला प्रकार आम्ही केलेला नाही. म्हटलं सर माझ्याकडे तर ही बातमी आलेली आहे, मग मी त्यांना देखील ते
नाईक साहेब आपल्या पीडब्ल्यूडीचे असणारे एक्झिक्युटिव्ह यांना देखील पाठवलं, जे व्हॉट्सअपवर आलेली माहिती, ग्रामस्थांचं मन, आक्रोश ते त्यांना पाठवलं. त्याच्यानंतर बाळभाई साहेबांना देखील पाठवलं आणि स्टँडिंगची मीटिंग बरोबर आमची परवा झाली. त्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये ज्यावेळी हा विषय आला, विषय मी घेतला खास करून की बाबा नेमकं विवेक वळसे पाटील हे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे शिक्षण विभाग येतो, त्यांना आम्ही म्हटलं की विवेक भाऊ आपण उपाध्यक्ष आहात, आपण या ठिकाणी ही शाळा पाडण्याचं परमिशन दिलंय का? तर ते म्हणाले की काही असं कुठल्याही प्रकारचं परमिशन शिक्षण समिती पुढे आल्यानंतर आम्ही दिलेलं नाही. उलट अर्थी त्यांनी ही माहिती दिली की आपण ज्या पद्धतीने इंदापूरमध्ये सरडेगाव या ठिकाणी असणारी जी शाळा आहे ती फार जुनी शाळा आमची, परंतु ती शाळा त्या ठिकाणी पाडायची ज्यावेळी ती अतिक्रमणात आहे असं सिद्ध झालं त्यावेळी आम्ही निश्चितपणाने सांगितलं की त्याची उभारणी आम्ही केलेली आहे, त्याचा उतारा आमच्या नावाने आहे, त्यामुळे ती शाळेचं आधी आम्ही भरपाई त्याचं व्हॅल्युएशन काढायला लावलं कार्यकारी अभियंत्याला. आमच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याने त्याचं व्हॅल्युएशन 14.5 लाख रुपये काढलं, ते 14.5 लाख रुपये आम्ही भरून घेतले, शाळा उभी करून मुलांचं तिथे स्थलांतर केलं, म्हणजे त्यांचं पुनर्वसन केलं विद्यार्थ्यांचं आणि मगच ती त्यांच्या ताब्यात दिली. त्याच धर्तीवर म्हणे या ठिकाणी सुद्धा मी म्हटलं की जर असं वाटत असेल, जर सिद्ध होत असेल की ती अतिक्रमणात येते, तर ती शाळा आधी अतिक्रमणात येते याचे पुरावे आणावेत आणि जर तसं होत असेल तर निश्चितपणाने तो विषय त्या ठिकाणी सिद्ध झाल्यानंतर आपण त्याचं व्हॅल्युएशन करावं, त्याचं व्हॅल्युएशन देखील त्यांनी करायचे त्या ठिकाणी सूचना केल्या आणि त्या पद्धतीने ती कारवाई चालली असं त्यांना वाटलं. परंतु विधानसभा लागली, शाळा पडली, ही गोष्ट त्यांना कळल्यानंतर त्यांना सुद्धा त्या दिवशी धक्का बसला. ते म्हणले की असं कसं घडू शकतं, कारण शिक्षण समितीच्या पुढे तो प्रस्ताव गेलाच नाही, कारण शिक्षण समितीमधून मी स्टँडिंगमध्ये मेंबर आहे, स्टँडिंगमध्ये तो प्रस्ताव येतो, स्टँडिंगमध्ये त्या ठिकाणी पुरावे पडताळणी होऊन आणि खरोखरच जर अतिक्रमणात आहे आणि त्या ठिकाणी असणारी शिक्षण समिती आणि ग्रामपंचायतीने तिथलं व्हॅल्युएशन भरून त्या ठिकाणी आपलं खरंच अतिक्रमण आहे हे सिद्ध झाल्यानंतर ही शाळा निश्चितपणाने मुलांचं पुनर्वसन जसं आपण इंदापूरमध्ये केलं त्याच पद्धतीने या ठिकाणी करून आपण त्यांना देण्यासाठी जिल्हा जनरल बॉडीपुढे तो प्रस्ताव गेला असता आणि जनरल बॉडीमध्ये त्या ठिकाणी निर्णय झाला असता की होय इंदापूरच्या धर्तीवर याही ठिकाणी जर अतिक्रमणात आली तरच ही गोष्ट करायची गरज होती. परंतु धक्कादायक बातमी अशी कळली, आम्ही ज्या वेळेला सगळे कागदपत्र काढू लागलो, आमच्या शिक्षण अधिकारी ह्या सगळ्यांना विचारलं तर त्यांनी फक्त सांगितलं की आमच्या सीओंचा आदेश त्यांनी पाहिला आणि या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी आपले BDO दानड साहेबांनी तो आदेश यांना कळवला की सदरू असा आदेश आलेला आहे. त्याच्यामध्ये नगराळे साहेबांचं देखील एक पत्र आणि एक GR आहे, परंतु त्यांनी सुद्धा काय सांगितलं की असं असं अतिक्रमणामध्ये दिसते आहे ते आपण तपासून बघून आम्हाला जागा खाली करून द्यावी असं त्यांचं पत्र त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. परंतु असं असताना त्याच्यावर कुठलीही चर्चा दिसत नाही आहे, त्याच्यावर कुठलंही पत्र दिसत नाही आहे, त्यांनी देखील त्याच्यामध्ये असं खोल अभ्यास करायला हवा होता, त्यांनी तो केलेला दिसत नाही आहे आणि या ठिकाणी ठेकेदारांनी सुद्धा ही मस्ती करायला नको होती, कारण या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं आहे की ठेकेदाराचंच असणारं पोकलन जी काही JCP जे काही त्याचं हे असेल मशनरी असेल त्या मशनरीचा वापर या ठिकाणी झालेला आहे आणि मग त्यावेळेला ती ऑर्डर कशी काय दिली CO नी, मग त्या सभेमध्ये स्टँडिंगच्या आपण कालचे सगळे वृत्तपत्र पाहिले असतील की अगदी टाइम्स ऑफ इंडियापासून सामनापासून अगदी पुढारीपासून सगळ्या लोकमतपासून सगळ्या पेपरवाल्यांनी ही बातमी छापलेली की अत्यंत दयनीय बाब आहे, शोकाकुल परिस्थिती आहे की ज्या गावामध्ये शोक का नसावा की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी असणारं ते न्यायदान, ज्या ठिकाणी न्यायदान केलं जात आहे असं न्यायदानाचं असणाऱ्या त्या खोल्या त्या असणारी शाळा तुम्ही असं न कुठलाही कागदपत्र हातात नसताना पाडली आणि ज्या वेळेला त्याच्या सखोलात अभ्यास आम्ही केला तर त्यावेळी असं दिसत आहे की बांधताना देखील त्याच कोणीतरी त्या ह्या गावातला व्यक्ती असेल तो आम्हाला माहीत नाही, आता शोध करावा लागेल आपल्याला की ज्याने कोणी त्यावेळी देखील ऑब्जेक्शन घेतलं होतं, परंतु त्यावेळी देखील कोर्टात जाऊन कोर्टातून सुद्धा निर्णय की बाबा ही शाळा 64 सालापासून म्हणजे 66 त्या ठिकाणी शाळा उभी राहिली, 66 असणारी ही शाळा आणि त्या शाळेमध्ये त्यावेळी असणारा जिल्हा परिषदेचा मार्ग आणि त्याच्यानंतर तो हस्तांतरित झाला PWDला, तर त्यावेळी असणारे आपले 13 साली वैष्णव साहेब
यांनी देखील पत्र दिलेलं आहे, ना हरकत दाखला दिलेला आहे की आमचा कुठलाही याच्यामध्ये पार्ट नाही आहे, ती शाळा तुम्ही त्या ठिकाणी बांधू शकता. आणि म्हणून ती शाळा त्या ठिकाणी उभी राहिली, परंतु ती शाळा आज या ठिकाणी कोसळलेली दिसते आहे. ही शाळा इतकी सुंदर होती, या शाळेचा आधीचे फोटो आपल्याला पाहायला मिळतील. आणि ही शाळा बांधणाऱ्याने खरोखरच खूप मनापासून बांधली. याचे एक एक दरवाजे 10-10 हजाराचे असे म्हटले जातात, परंतु आज ती लवाद्याखाली गेल्यासारखी या ठिकाणी दिसते आहे. आणि असं न्यायदानाचं पहिल्यांदा कृत्य आम्ही पाहतो या पुणे जिल्ह्यामध्ये. गेली 18 वर्ष 4th मी जिल्हा परिषदेमध्ये आहे, पण असं कृत्य कुठल्याही गावात या जिल्ह्यामध्ये मी पाहिलं नाही. असं हृदयाला कुठेतरी चटका लावून जाणारं आहे. त्यामुळे आम्ही त्या सभागृहामध्ये आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आदेश दिला आणि सभागृहातल्या सर्व सदस्यांनी सांगितलं, मग शरद बुटे असतील, शिवतारे असतील, या ठिकाणी सभापती उपाध्यक्ष देखील म्हणाले आणि सर्व सभापती म्हणाले, आमचा सर्वांचा या गोष्टीला, या चुकीच्या झालेल्या गोष्टीला आम्ही सर्व पाठीशी आहोत. ताईंनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे, अदयनीय आहे, हा विचार करायला लावणारा आहे. आणि असं कोणी मस्तवानपणे जर आदेश सोडत असेल तर मग त्या सीओपासून खालपर्यंत यंत्रणेमध्ये येणारं, मग त्या अष्टविनायकच्या रस्त्यामधले कोणी असतील, ठेकेदार असेल, BDO असेल, CO असतील, आणखीन कोणी असतील किंवा तिथला कोणी असेल त्या गावातला, हे सगळे निश्चितपणाने आपल्याला त्यांच्याकडून भरपाई करून घ्यायची, वसुली करून घ्यायची, एक गुन्हा दाखल करायचा आहे. आणि त्या ठिकाणी ती शाळा पुन्हा उभी करून त्या विद्यार्थ्यांचं पुनर्वसन करायचं आहे. याच्यासाठीचा लढा आमचा सुरू झालेला आहे. एकूणच पाहिलं तर या रस्त्याला इतर ठिकाणची जी अतिक्रमण आहेत त्याला हात लावलेलं नाही आहे, फक्त शाळाच तोडलेली आहे. याच्यामध्ये काही षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की हे खुनसी राजकारण आहे. आणि खुनसी राजकारण असं दिसतंय की आताच मी नगराळी साहेबांना म्हटलं की सर, की ते बिचारा एक वयस्कर ग्रस्त माळकरी आहेत, त्यांनी तिथे सांगितलं की हा रस्ता आहे ना, हा पूल सुद्धा सरळ होऊ शकला असता आणि शाळा सुद्धा काही हलवायची गरज नव्हती, परंतु तसं घडलं नाही. आता याच्या पाठीमागचं पुन्हा एकदा आमचा अभ्यास सुरू होईल की असं का झालं आणि असं का करण्यात आलं. मग हे खुनसी राजकारण जर असेल तर माझी कृपया विनंती आहे की कोणी राजकारण करावं राजकारणाच्या ठिकाणी, परंतु मुलांसाठी असणारं न्यायदान ज्याने पाडलं त्या पा एवढं मोठं पाप करणाऱ्या, मग तो कोणताही लोकप्रतिनिधी असो, तो कोणताही अधिकारी असो, कोणताही नेता असो, त्याला माफी नाही. आणि त्यामुळे निश्चितपणाने या गावाच्या या विद्यार्थ्यांना शाळा जिथे होती तिथे आम्ही पुन्हा बांधून घेणार. नगराळे साहेब, याची तुम्ही देखील दखल घ्यायची आहे आणि शाळा होती तशी आम्हाला पुन्हा बांधून या ठिकाणी मिळाली पाहिजे, कारण तुमच्या नावाखाली, अष्टविनायकाच्या नावाखाली ही शाळा पाडण्यात आलेली आहे असं दिसून येत आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाने ही जबाबदारी आता पेलायची आहे. ती पेलायची की प्रशासनासमोर आणि न्यायालयाकडे कशी धाव घ्यायची आहे ते सगळं आम्ही करू, परंतु ती करण्याआधी तुम्ही जर चांगल्या पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांचा विचार करणार असाल, ग्रामस्थांचा विचार करणार असाल, तर निश्चितपणाने न्याय देण्याचं काम इथे होणार असेल तर त्याच्यासाठी पुढच्या पायऱ्या चढावा लागू नये, एवढीच माझी अपेक्षा. ठेकेदारांनीच ही शाळा पाडली अशा प्रकारचा आरोप आणि स्पष्ट असा आरोप येथील ग्रामस्थांनी केलेला आहे. आपल्याबरोबर ठेकेदार आहेत, काय सांगाल? आमचं पुलाचं इथे काम चालू होतं, आमचं तिथे एक पोकलँड मशीन तिथे होतं आणि आमचे ऑपरेटर तिथे होते, बाकी आमचे कोणी माणूस तिथे नव्हता. तर तिथे कोणीतरी येऊन त्यांना ऑपरेटरला दमदाटी करून ते मशीन इथे आणलं आणि त्यांनी हे कृत्य असं केलेलं आहे. आमचा शाळेशी पाडण्याचा काहीही संबंध नाही आहे. मुळात ऑपरेटरला दमदाटी करून हे आणणं पाडणं हे महाराष्ट्र राज्य इथं एवढ्या गोष्टी सहजासहजी घडत नाही. आमचे जे ऑपरेटर आहेत सगळे परप्रांतीय आहेत, UP आणि बिहारवरनं आलेली लोक आहेत, इथे नवीन आहेत इथे सगळी, त्याच्यामुळे त्यांना इथलं लोकली माहिती नाही आहे. तुम्ही या संदर्भातली पोलीस कंप्लेंट केलेली त्या दिवशी? आम्ही आता त्याच्यावर कंप्लेंट लॉन्च करतोय आमची, कारण की आमचा तो कंप्लेंट त्या दिवशीच झाली पाहिजे होती तुमची. नाही, आम्हाला तो माहीत नव्हतं, म्हणजे हा प्रकार असा झालेला आहे हा प्रकार आम्हाला पण माहीत नव्हता की हा प्रकार ऑपरेटर येऊन असं पाडून हे झालेलं आहे. ज्यावेळी आम्हाला ताईंचा फोन आला त्यावेळी आम्हाला तो हा प्रकार कळाला की अरे असं असं ह्या पद्धतीने झालेलं आहे. म्हणून किती दिवस झाले त्याला? त्याला 2-3 दिवस झाले ताईंनी. हा विषय खूप जुना आहे ना? हो, आम्हाला माहिती व्हायला 2-3 दिवस ताईंनी फोन केल्यानंतर आम्हाला तो विषय कळाला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही याच्यावर लक्ष देत नाहीत कामावर? नाही, कामावर आमचं लक्ष आहे बरं का, पण हे असं दादागिरी करून हे पाडलंय किंवा आमच्या ऑपरेटरला घेऊन गेलेत हा विषय त्यावेळी आम्हाला कळाला की असं असं झालंय. तुमच्या ऑपरेटरकडून तसं तुम्हाला काही उत्तर मिळालं नाही का?
नाही त्यांनी तसं काही हे केलं नाही. आम्ही ताईंनी फोन केल्यानंतर आम्ही ताई आमच्या त्या जो उद्या समजा तुमचा ऑपरेटर एखाद्या गावावर नांगर फिरून जाईल तरी तुम्हाला कळणार नाही. नाही नाही तसं नाही होत आहे. आमचा तो जो ऑपरेटर मशीन आमच्याकडे त्याच्यानंतर 10 दिवसांनी ते निघून गेलं आमच्याकडनं. आणि ज्यावेळी आम्हाला ताईंनी फोन केला त्यावेळी आम्ही त्याला विचारलं की बाबा असं काय झालं म्हणून, कारण की ते मशीन आमचं स्वतःचं नव्हतं, ते आमच्याकडे भाड्याने मशीन होतं. मला असं याच्यात तुम्ही काहीतरी लपवताय असं वाटतंय, जे काय ते सगळ्यांसमोर तुम्ही स्पष्ट सांगावं. असं याचा विषय नाही आणि याचा हे पण नाही आहे. आम्हाला ज्यावेळी समजलं त्यावेळी आम्ही त्या ऑपरेटरला पण आम्ही कॉन्टॅक्ट करून विचारलं की नक्की काय झालं. त्यांनी ते सांगितलं की त्यांनी दमदाटी करून आम्हाला मशीन इकडे आणलंय म्हणून. आणि त्या आम्हाला पण कोणाचा फोन आलेला नाही की मशीन पाहिजे किंवा काय किंवा असं काही संबंध नव्हता. पुढे तपासामध्ये समजा असं निष्पन्न झालं की हे याच्या मागे समजा तुम्हाला सांगूनच हे सगळा प्रकार केला, मग त्यावेळी तुमची काय भूमिका असणार आहे? नाही आम्हाला सांगून केलं असतं तर आम्ही हे करूनच दिलं असतं. कदाचित माणूस दडपणा खाली बोलून जातो. लिगली पेपर्स आणि वर्क असल्याशिवाय आम्ही कोणत्याही याला हात लावत नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला आता तक्रार दाखल करायला जाणार आहात, हो काय संदर्भातली तक्रार दाखल करणार, कशा पद्धतीची करणार? की आमच्या मशीनला ऑपरेटरला दादागिरी करून त्यांनी बाबा मशीन आमचं चालू की ह्या पद्धतीची तक्रार आम्ही दाखल करणार. पण ही घटना घडून खूप दिवस झालेले आहेत, तुम्ही एवढा उशीर का केला असाही प्रश्न तुमच्या समोर उपस्थित होऊ शकतो. नाही हे माहिती नव्हतं ज्यावेळी कळालं त्याच्यानंतर हा प्रश्न उपस्थित झाला. आपल्याबरोबर आता डेप्युटी इंजिनियर नगराळे साहेब आहेत. साहेब काय प्रकरण आहे? नाही हा जो रस्ता आहे अष्टविनायकमध्ये येतोय आणि इथे याच्या बाजूला जी आहे ही शाळा होती. प्रोसिजर जर मॅडमनी ऑलरेडी प्रोसिजर आपल्याला सांगितलेलीच आहे, त्याच्यानुसार आपण जे आहे की जर एखाद्या स्ट्रक्चर त्याच्या ज्या कोणाच्या मालकीचं असेल तर आम्ही सांगतो की येत असेल पोशाक रस्त्याच्या, तर ते त्यांनी पडताळून बघावं आणि ते त्याची चेकिंग करून मग त्या हिशोबाने त्यांनी कारवाई करावी. म्हणजे ऑफकोर्स जिल्हा परिषदेने तर ते येत असेल अतिक्रमणामध्ये तर त्यांनी दुसरं स्ट्रक्चर बांधून घेऊन तिथे शिफ्ट करून नंतर त्याला काहीतरी करायला पाहिजे होतं असं आमची अपेक्षा होती. आणि तुम्ही बघत असाल आम्ही ही प्रोसिजर जी आहे ते पूर्ण रस्त्यावरच फॉलो करतो. म्हणजे असं कुठेच या अष्टविनायकमध्ये कुठे जरी फाडाफाडी वगैरे असं काही केलेलं नाही. आता इथे जे आहे प्रकरण हे दुसरं मला असं वाटतं की वेगळं प्रकारचं आहे, कारण की आमच्या माहितीप्रमाणे हे आम्ही पाळलेलंच नाही आहे शाळा. म्हणजे मॅडमला पण आम्ही याच्याबद्दल डिटेल सांगितली, आमच्याकडनं ही कारवाई झालेलीच नाही. तुमचे आदेश नव्हतेच पाळण्याचे? नाही तरी हे पडले. हो 1964 सालापासून असलेली शाळा कुणालाही पूर्वकल्पना न देता पाडलेली आहे. आणि जिल्हा परिषद सदस्य आशाताई भुसके यांनी आता हे प्रकरण हातात घेतलेले आणि ग्रामस्थ ठामपणे त्यांच्या मागे उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत. आणि निश्चितच याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी तोडगा होऊन या शाळेचं वैभव पुन्हा उभं राहील अशी अपेक्षा करूयात.